नमस्कार, माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी करणार आहे ओल्या नारळाची वडी. मस्त अशी झालेली आहे. त्यासाठी मी घेतलेला आहे एक नारळ, एक वाटी दूध, थोडे ड्रायफ्रूट कट करून घेतलेले आहेत, त्यामध्ये पिस्ता आणि बदाम घेतलेला आहे आणि तूप. मी नारळ फोडून असे छिलके काढून घेतलेले आहेत. याचे छिलके फेकून न देता ते चटणीसाठी वापरू शकता. याचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. ओला नारळ खाणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. नारळाचे असे मागचे छिलके काढल्यामुळे वडे पांढरे शुभ्र होण्यास मदत होतात. पहा, मी असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे. सर कमी जास्त करत बारीक करायचं आहे. पहा, मी असं बारीक करून घेतलेले, जास्त बारीक पण नाही, जास्त मोठं पण नाही. हे काढून घ्यायचं आहे. मी दुसऱ्या वेळेला ही अर्धी वाटी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे हे कमी जास्त करत बारीक करून घ्यायचं. कढाई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये टाकायचं आहे 2 चमचे तूप. त्यामध्ये टाकायचं आहे खोबऱ्याचा पूड. असं एक सारखं हलवत राहायचं आहे. हे असं सुक झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे 1 वाटी दूध. हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे दूध पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. त्यामुळे पूर्णपणे खोबरं व्यवस्थित त्यामध्ये शिजून निघतात. एक सारखा असं हलवत घ्यायचं आहे. खाली करपून द्यायचं नाही. मंदाचे वरती असल्यामुळं व्यवस्थित ते शिजलं जातं. त्यानंतर त्यामध्ये टाकायची आहे 1/2 वाटी साखर. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साखर तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडस दूध असताना साखर टाकायची आहे, त्यामुळे साखर खाली चिकटून तांबूस रंगाचा कलर येतो. 15 मिनिटं असं कंटिन्यू हलवत राहायचं आहे. कंटिन्यू असं 15 मिनिटं हलवत राहिल्यावर बघा असं झालेलं आहे. हे पहा असं झालेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे वेलची पूड. साखर आणि इलायची बारीक करून घेतलेली आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इलायची आपल्या आरोग्यास चांगली असते, शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते आणि सोबतच चव सुद्धा खूप छान लागते. दूध संपेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे आणि नारळाची वडी खूप दिवस पिकायला मदत होते. नारळाच्या वड्या तुम्ही रक्षाबंधनला मिठाई म्हणून वापरू शकता, तसेच देवाला प्रसाद म्हणूनही वापरू शकता. खाली अजिबात चुकून द्यायचं, लगेच कलर बदलतो. बघा, खाली अजिबात चिकटलेलं नाही, त्यामुळे आहे तसा पांढरा कलर आलेला आहे. मस्त असा खमंग वास सुटलेला आहे आणि आपल्या नारळाचं पूर्णपणे असं दूध घट्ट होऊन त्या नारळामध्ये मिक्स झालेलं आहे. पहा,
हे वड्या करण्यासाठी रेडी झालेलं आहे। हे काढून घेण्यासाठी एका प्लेटला ला तूप लावून घ्यायचं आहे। आणि हे केलेले सारण यामध्ये शिफ्ट करून घ्यायचं आहे। हे असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे, वाटीनं असं प्रेस करून घ्यायचं आहे। वाटीला तूप लावल्यामुळं ते चिकटत नाही आणि व्यवस्थित वड्या थापल्या जातात। गरम असतानाच व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे, त्यामुळे पसरायला व्यवस्थित होत आहे। व्यवस्थित असा प्लेन आकार देऊन घ्यायचा आहे। हा पहा असा प्लेन आकार आलेला आहे, त्यावरती टाकायचे आहे ड्रायफ्रुट्स। आणि हे गरम असतानाच कापून घ्यायचं आहे। हे असं ड्रायफ्रूट प्रेस करून घ्यायचं आहे। हे थंड होईपर्यंत ठेवायचं आहे। पुन्हा हे काढून घ्यायचं आहे। साधारणतः 3 ते 4 तासासाठी हे ठेवून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी। हे मी रात्रभरासाठी झाकून ठेवलं होतं। नारळाच्या चांगल्या वड्या तयार होण्यासाठी हे रूम टेम्परेचरवरती ठेवायचं आहे, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही। चला तर मग आपण काढून पाहूया। मस्त अशी खोबऱ्याची वडी तयार झालेली आहे आणि ही सुट्टी पण होत आहे बघा। रो काढू। आपली मस्त अशी वडी तयार झालेली आहे, पहा। मी अशा सर्व ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत वड्या। घरी या पद्धतीने नक्की ट्राय करा, लहान मुलं खूप आवडीने खातात बघा। मस्त अशी झालेली आहे। तर नारळाची वडी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा।